पुण्यातील कोयतेधारी गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय. कोयत्याच्या वापरानं होणारे गुन्हे रोखण्यामध्ये पोलिसांना काही यश येत नाहीये. पण आता पुणे पोलिसांनी एक नवी क्लृप्ती शोधून काढली आहे, ज्यामुळे प्रत्यक्षात गुन्हे कमी होणार जरी नसले तरी पोलिसांच्या रेकॉर्डवरून मात्र कोयता हद्दपार झालाय. पुणे पोलिसांनी ज्या शिताफीनं कोयता कसा त्यांच्या डिक्शनरीतनं गायब केलाय ते पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. पुण्याच्या गल्लीबोळात सध्या कोयत्याची दहशत पसरली आहे. मागील काही गुन्हे पाहता सर्रासपणे गुन्हेगार कोयते घेऊन हल्ले करतायत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानं पुण्यातील कोयता गँग राज्यभरात गाजली. परिणामी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला. पण यामुळे खराब झालेली इमेज सावरण्यासाठी पोलिसांनी एक भन्नाट युक्ती शोधली आहे, ज्यानुसार आता पोलिसांच्या फिर्यादीत कोयता हा शब्दच वगळण्याच्या तोंडी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यात. एरवी गुन्हेगारांनी पोलिसांना घाबरलं पाहिजे असं सर्वसाधारण समज आहे. मात्र सध्या पुणे पोलिसांची हाराखिरी इथपर्यंत पोहोचली आहे की ते अगदी कोयता या शब्दाला सुद्धा घाबरायला लागलेत. आणि त्यामुळेच शासकीय कामकाजामध्ये गुन्हे घडताना कोयता या शब्दाच्या ऐवजी लोखंडी शस्त्र असा शब्दप्रयोग वापरावा असे तोंडी आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांना दिलेत. खरं तर कोयत्याचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या, ज्यात कोयता विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा, कोयता घ्यायचा तर आधार कार्ड द्या असे अनेक आदेश दिले गेले. पण एवढं करूनही कोयत्याद्वारे होणारे गुन्हे न थांबल्यानं पोलिसांनी ही क्लृप्ती केली आहे. त्यामुळे अचानक कोयत्याद्वारे घडणाऱ्या गुन्ह्यांऐवजी लोखंडी शस्त्राचा उल्लेख होतोय. पोलिसांच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसंच न्यायालयीन लढाईतही पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागण्याचा अंदाज व्यक्त होतोय. गुन्हा सिद्ध करताना न्यायालयामध्ये कोयता या शब्दाचा अर्थ गांभीर्याने घेतला जातो. कोयता वापरून केले जाणारे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे समजले जातात. मात्र आता पोलिसांनी कोयत्याच्या ऐवजी लोखंडी शस्त्र असा शब्दप्रयोग करायची हाराकिरी सुरू केल्यानंतर न्यायालयीन कामकाजामध्ये खरंच पोलिसांना हे गुन्हे सिद्ध करताना अडचण होणार नाही का असा प्रश्न कायदे तज्ज्ञांना पडलाय. असा कुठलाही फरमान काढलेला नाही. काढण्याचं कारण कोयता बीता घेऊन कोणी जर दादागिरी केली तर त्याला ठोकणार आहोत, सोडणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे असले कोयता गँग काही नाही. हे काही लोक जे हिरोगिरी आणि दादागिरी करतायत त्यांना पूर्ण सरळ करून ठोकून काढू. पोलिसांची ही युक्ती गुन्ह्याचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न आहे, कारण कोयता तलवार चाकू काठी दगड किंवा तत्सम गोष्टी त्यात न्यायालयात गांभीर्यानं घेतल्या जातात. याचा वापर म्हणजे संबंधित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला होतो हेही सिद्ध केलं जाऊ शकतं. पण आता लोखंडी हत्यार असा शब्द प्रयोग केल्यानंतर हा गंभीर गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या शब्द प्रयोगाचा परिणाम म्हणून गुन्हा सिद्ध करण्यातच अडथळा येऊ नये एवढीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोल्हापूरला महालक्ष्मी